नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब कराच गावराम तडका। प्रेमाची भाषा इथून निघते, तू माझी नाही ना, कुणाचीच नाही, तू कुणाच्याच घरी सुखी जगणार नाही यार, पण तूच पॉझिटिव्ह निघला, सुखाचा काय ताण राहतो। दाटून कंठ इथून येतो आणि मोघाम बोलणं इथून येतं। हा देव आहे ना, हा मल्हारी मार्तंड आहे ना, हाच भगवान शंकर आहे। आणि ही सगळे रूपे गाथाप्रमाणे सांगतो त्याला, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यात्याशी, बाप रखमा देवी उरु खुन बांधली कैशी। अजून एक पुरावा आहे त्याला, अवताराच्या राशी तो हा उभा विठेवरी। पांडुरंग परमात्मा हा अवताराची राश आहे आणि शंकर हा देवादिदेव महादेव। मग तुम्ही असं म्हणाल बा डिग्रजचा बुवाजी बा किंवा बाहेरचे भाऊजी बा वेगळे आहेत का, हे सगळे अवतार भगवान बोलत जा भगवान शंकराजी। आता हा देव कसा आहे, हा नगाट देव आहे, याच्या नाद नाही लागायचं। हा एक पट याचा पोऱ्या दुप्पट, बाप फिराय नदी ओ पोऱ्या फिराय उंदराव, बापाच्या गळ्यात साप पोराच्या गळ्यात हार। आणि जगातलं पहिला महिला आरक्षण या बाबांना आणलं। हे आपले बाबा की हे काही बोंबलं त्याला काय किंमत आहे, बोला पटकन सल्ला आणले पोरं पटकन बोला, शंकर कशा फिरतो, शंकर शंकर बोला ना नंदीवर बरोबर आहे, त्याचा पोरा कशा फिरतो उंदराव आणि त्याची बायकू वाघावर, मग महिलांना आरक्षण कधी होत, मग शंकर पहिल्यापासून बायला होते ना। आता मी पारपट्टी स्कुटिंगला मिटिंगला गेली, शंकर पण पाहतोय कांद्याला। एक रात्री बायको शेजारी झोपलं, निम्या रात्री खात हलवायचं, त्याची बायको बोलली तुम्हाला झालं काय, तुम्हाला उद्या पंप आणायचं, प्रॅक्टिस करतो मर नको। अरे अरे बाबा, हा देवाती देव आहे, महा देव आहे। तुम्ही म्हणले लंगर तोडे पोत चालून द्यायचं तरी चाललं। काय झालंय, लोकांच्या दृष्टीमध्ये बदल झालाय, नाही तर देव एकच आहे। हा भेद पहिला काढून टाकला पाहिजे। आपण काय करतो, भेद करतो, सोमवारी देवी सोमवारी शंकर, मंगळवारी देवी बुधवारी कृष्ण, गुरुवारी दत्त, शुक्रवारी संतोषी महा, शनिवारी बोल बजरंग बली, रविवारी पुन्हा गोठाडं गाठाडं यांच्या राहिला। तुमचे गुरुवार चालू असतील ना, करा करा, किती राहिले एकच राहिले, करू कर तेवढाही कर, म्हणजे शंकर झाला मोकळा, शंकर काळी पिशी घेऊन आला आणि पार्वतीचा दान कवडलाय, दुर्गे दुर्गड फार येतो संसार, शंकर म्हणला कापून टाके मुतला चड्डीत शंकर। हे सगळे देव, प्रत्येक देवाची आरती वेगळी। आता फक्त एकच आरती राहिली बायकोची, जय देव जय देव जय माझी बायको हो, जय माझी बायको तू सांगेल ते मी मनापासून ऐकतो। बायको 10 वर्षापूर्वी आपल्या भागात कोणालाही विचारलं ना पुरीचं लगीन करता का, करायचं ना, पोरग शिटकेल पाहिजे, शिटकेल म्हणजे नोकरीला पाहिजे। जेवढे छिटकेल होते तेवढे 8 महिने झाले गावात आले, वायरी तुटल्या नटव गेले। आता विचारा ना पोरीच्या बापाला, पोरगा कसा पाहिजे, झोपायला का होईना जागा पाहिजे, आता चिटकायचं गाव। जागे वाली का नाही लोक महाराज, इंद्रीकरची वाक्य कालही खरेन आजही खरेन मध्ये ऐक, अजून 2-3 वर्ष जाऊ द्या, रांग लागणारी पुरीच्या बापाच्या दारात अशी रांग मुलगी द्या, फक्त तोवर पुरीनं तुम्ही घरात राहायला पाहिजे, नाही तर रांग लागायची आणि ते तुम्ही सापड्याच्या वाड्याला म्हणजे घ्या जाते करून। नाही नाही महाराज, कालाय तस्मय नमः, काळ हा माणसाला जगायचं शिकवतोच, फक्त माणसं दुःखी का झाले, आताशी कोरोना आला महाराज, अजून 2 वर्षानं 2 रोग येणार आहेत, नाही आले तर मोठा आपलं खोटं ठरत नाही, अजून ठरलंय का, येणार 2 रोग येणार अजून। 80% लोकांना डोळ्याचे आजार आहेत, दिसत नाही, ते 2-4 हजाराचं खोकडं घेतलंय, येडे बाबळीत मोरीत तुरीत कपाशीत चैन उघडी
पागल झाले झालेत का नाही मला त्याचा परिणाम डोळ्यांवर झाला. तुम्ही मोबाईलचा खेळ हसू समजू नका. डोळ्याचे जे स्नायू आहेत शाळेतले बोर त्याला चार दोष आहेत. निकटदृष्टीता, दूरदृष्टीता, दृष्टी सातत्य आणि दृष्टी वैमस्य. काहींना जवळचं दिसतं लांबचं दिसत नाही, काहींना लांबचं दिसतं जवळचं दिसत नाही, काहींना. आणि हा प्रॉब्लेम त्याला अंतर्वक्र भिंगाचा चष्मा किंवा बहिर्वक्र भिंगा. पण हा प्रॉब्लेम 80% लोकांना आलायच का. सारखं पाहत राहायचं त्याच्यात. येडे येडे सर बरं काय बोलतात हे कळलं. हॅलो बोलायच्या चार पद्धती आल्यात आता मोबाईलवर. चार ये पाय हाता कपा नीट. हॅलो हॅलो अरे तो नाही बोलत आता बंद कर ना. फार हवा चाली मागून तरी पुढे आलडो. हॅलो 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 आता इकडे लाव काय कुठं रेंजच नाही राहिली. पागल लोक झाली माझा. हा विनोद नाहीये. आणि दुसरं हा एक खरं आहे का खोटे बोला. 6,000 रुपयाचं रोप घेतलं खांद्याचं, 3,000 बाया घेतल्या रोजानं. बायाने रोप पिटून वाफ ठेवलं आणि ह्यांना आलायकाला मोटर चालू करायला लावलं. मोटर होती नदीला ती खोक्याजवळ गेलं आणि फोन आला तसंच वाफ्यात आलो. ते पाणी कुठे बाया तर बसेल. परत गेलं तर लाईट गेली भरून दिली ना बायाचे पैसे. पागल झाली माणसं मला. आणि हा विनोद समजू नका. त्याच्यामुळे 2-3 काही पोर तर मी असे पहिले गोधडीत आत गेम खेळा त्यातून वरून गोधडी घेईल. आवाज येतो कुठून बा एक भूतानं झापटलं का काय खरंय का खोटंय. अय पठ्ठ्या हो खरंय का खोटंय. तुम्ही आतमध्ये गेम करता कोणती म्हणजे पबजी हे का टिकटॉक हे का कोणती आहे पबजी. विठाला विठाला. अजून एक रोग येणार आहे. हा विनोद नाही, हा रोग नाहीये लोकांना. आवाज 70 मतरबीन चष्म्याचं वाचित आहे, 90 मतर मशिवळीत आहे आणि 3rd इंग्लिश मिडियमचं डोन डायव्हर दिसत त्याला गाडीला. ती मागच्या शिडीनं चढत होतो त्याला पुढं गाडी दिसत. कशामुळे झालं. एक डॉक्टर गेला आणि डॉक्टरला म्हणला डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब माझे डोळे दुखतात हो. डॉक्टर म्हणले काय होतं तुम्हाला. तो म्हणले काय नाही मला एकाची दोन माणसं दिसतात हो. मग डॉक्टर म्हणले मूर्ख तुम्ही चौघं माझ्याकडे कशाला आले. मग त्याला 4 दिवस होत होते काय करते. माणसं भांबवली. आणि दुसरा एक रोग येणार आहे. माणसं मनोरुग्ण होणार आहेत. काय होणार आहे त्याचं उत्तर आहे का. प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये. प्रत्येक माणसाच्या डोक्यात लोड आहे. काहींचं जमानयाचा लोड आहे. जमलं ती राहिलं लोड. राहिली तिला दिवस जायल लोड. गेले दिवस तिला स्पोरचूर फटेबावली झालं लोड मध्ये. काहींच्या घरात कपाट भर नोट आहे. झोप नाही. झोपायच्या गोळ्या आहेत काहींना झोप भो. काहींच्या गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपल्या. हे रस्त्याच्या कडेला भिकारी वाहत आहे. कुत्र्याची कळवण झाली तर उठाणं. याच्या बंगल्यात नुसती मांजरानं उडी मारली उठला बा उघडा बंब आपला. संडासात बॅटरी लावून बाथरूम मध्ये बॅटरी लावून त्याची सावली पाहून मागू सारखं तू पडलं जिन्यावरून खाली मिळालं. माणसं प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये. आणि याला एक हरिपाठातल्या प्रमाणे बरं का बोगस नाही. नामाशी विनमुख तो नर पापिया. माणसं भजनापासून दूर गेल्यामुळे दुःख आहे. भजनापासून टेन्शन मध्ये आली माझं करंट लागणार ऐकणाराला म्हणून सोपं राहतं. अपंग नामदारांचा कडवे 2 भक्त्या 6 आणि पाया पडून सांगतो इथून पुढच्या काळात तरी थोडं कोरोनाला घाबरावंच लागेल. गेलाय असं समजू नका. सावध बरं पण ते थोडे जण काय फरक पडला तोंड बांधायला. उलट तोंड फायद्याचा फायदा झाला. काही माणसं गोरे झाली आणि 10 रुपयाला तरी दिसत नाही ना कोणाला. विनोदाचा भाग सोडा. आता हा भगवान शंकर बिरोबा वीरभद्र वीरभद्र अवतारचे बरं का. भगवान शंकर आता वीरभद्र बिरोबा हे जे खंडोबा भैरोबाचे आहेत. हा देव कसा आहे. देवादिदेव महाराज. फक्त गंमत अशी झाली कापूस एकच आहे पण काहींनी शिवला शर्ट तो झाला ओपन. मॅनिला ओढणी गाऊन पंजाबी सगळ्यांचं मूळ कापूस. कापडाचं मूळ कापूस. दागिन्याचं मूळ सोनं. जगाचं मूळ ब्रह्म. देवाचं मूळ महादेवादिदेव महादेव. म्हणजे कापड कोणतंही घेतलं तरी त्याचा मूळ
कापूस तुम्ही फक्त नाव ठेवलं, गायीनं दिलेलं दूध तुम्ही फक्त मीठ टाकलंय, त्याचं दही झालंय, त्याचं घुसळण केलंय, टाक झालंय, त्याला कढवलंय, लोणी झालंय, त्याच्यापासून काढलंय, तूप झालंय, आणि ते तूप ज्या पदार्थात टाकलं त्याला त्याची चव आली मूळ दुधाची. हा पहिला घोटाळा देणार पहिला उगाच भेद नाही करायचं. महादेव बारीक तू तू तुला काय अवताल धरायचं नाही गपचूर आहे. काही माणसांची शंकाच लय माणित म्हणी 108च का, आम्ही 908 घालू तुला रुत ती का, कीर्तनकार कमरच का बांधतो तू मुंडक बांधील तुला काय करायचं. काही बावळा तवानी शंका. मला एकानं विचारलं खाओ एवढे जर पंढरपूर वैकुंठ आहे, पंढरपूर वैकुंठ आहेच नाही, मग एकानं मला विचारलं खाओ पंढरपूर जर वैकुंठ आहे तर पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मूर्तीच्या मागं रुखविणी का. अक्कल बंद झाली आपली, कारण जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा सृष्टीच नव्हती तेव्हा पंढरपूर होते. मग मी त्याला सांगितलं बावळाटा आजही पांडुरंग जर मोटरसायकलवर चालला रुक्मिणी मागच आहे. उलटी आमची रुक्मिणी पंढरपूरची अंतर सोडू नये, ही रुक्मिणी पांडुरंगाची मांडी वाटवती मधून मुंडकं बाहेर काढते, पांडुरंगाला सांगते राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी, सरकली मोटरसायकल सरकली वाटरी पांडुरंगाची. त्याला विचारलं काय झालं कुत्र आडवं गेलं, कुत्र सीझन सुरून रोडवं येत नाही. महाराज देव हा संशयाचा विषय नाही, देव हा सत्याचा विषय. संशयाचा आहे मग काही माळीत म्हणी एकशे आठ, आम्ही विचारलं का तुला दारू प्याथन डोळे का झाकतो तोंड वाकडं तिकडं दारूड्या दुकानात तू बाहेर येताना हरिपाट करीत होतो. पूर्वी एखाद्या म्हाताऱ्या माणसासोबत एखाद्याने देवळा पुढे कुठं तंबाखू काढले पुढून माणूस मोठाली माणसं आली तर माणसं तंबाखू टाकून देत होती, मर्यादा होती. आता एवढ्या आवला देत आमच्या पुढे येत्यात राती कुठं होते राती नदीलो होतो आता वड्याला चाललो तुला कायच करायचं. माझटून गेले माणसं महाराज मोटरसायकल चालू कुत्र्याला आणते कुत्र म्हणतात अजून मागच्या जन्माची खुन्नस झाली म्हणजे केवढे जटी. कधी देणार टायचं 55-60 वर्षाच्या पुढच्या माणसाने फक्त भजन आणि भजनच करीत देय घालवायचा, मागच्यांसाठी लई कमवायच्या भानगडीत पडायचं नाही, कारण मागचं बी खराब असे ना आपलं कार्ड आपल्याला विचारित आहे काय केलंय माझ्यासाठी. आता आपण केलं ते सांगायचं बाप मानलं मारली झाकू मी आता काय करीन तुला म्हणतो कोणी मारा सांगली म्हणजे जठेचे नाही. इथून पुढच्या कालावधीमध्ये महाराजांनी लिहिले बरं का नाही दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे रात्रंदिवस भजन करणारा माणूस यांच्यासाठी किती कमवणार आहे काय यांना काय घेणे. याला जर आपण म्हणलं मी तुला शिकवलं ते म्हणतो कर्तव्य होत अक्कल बंद झाली. अरे मी तुला नोकरी लागलो हे प्रत्येक बापच करतो आपण काय नवीन केलंय का. सिस्टमॅटिक बोलत ती आवला शिकवेला असल्या. अरे पण मी तुझ्यासाठी फार कष्ट केले तुम्हाला ऊत होता तुम्ही कष्ट केला. सिस्टमॅटिक जसं एक नोकरीला असला आणि एक शेती असला ना ती नोकरीवाला काय म्हणतो माहिती का इतक्या दिवस माझी शेती खाली 8 महिने घरी होता काय चिंगळी पिकवली होता काय लोक माणसं सहज बोलतात मार पण जावे त्याच्या वंशा माणसं फक्त आपलं गमेंडीत बोलत ज्या पोरांना बायकोच करेल नाही ना ती मित्रात बसलो का गप्पा आणतो बरं का बायको करू दे अशी नीट करून टाकेन एका झापडीत नीट करीन गपची बस असंच म्हणायचा तो बाप. तू तर सासरवाडीला चिंगळ्या वाट्यानं करतोय तू मरशी नाही आल्या. अरे जम्बुक करी गर्जना जो देखील नाही पंचानना महाराजाची भाषा आहे. जोपर्यंत गाठ पडली नाही तोपर्यंत ठीक आहे. काय माणसं म्हणते वाप का माणसं खातो का भेटलो तो घ म्हणतच नाही वा 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 म्हणून भरला मागून वाला झाला सगळ्यात मोकळा झाला वा वा. तीन सलाईनं दिलं त्याला इचल काय घ वा ग तीन सलाईनं दिल्या घ म्हणला बा तोर तो वा 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 नाही त्याला नाही त्याला माना नाही तर नका मानू पण त्याला झटका आहे. आता देवादिदेव महादेव आहे ना हगडीले नंगाटे शंकर याची मिली बायको पूर्वीले बायका करायचे लोक करायचे म्हणजे मिळत आहे होत्या आता बायको फक्त व्हॉट्सअपलाच पाहशील जोडीदारांची अप्रिशिएशन झाली आपण त्या तासाची इंटर
शंकराची मी बायको, ते काही रडले बिडले नाही, माणसं भामटी राहते मला काही नाही महाराज, जग हे सगळं भजनापासून दूर गेल्यामुळे भामटं झाले. एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं, म्हणजे मरू नाही, काय बोंबलं ती ती बाई, देवान तुझी रांड रणकीन झाली आणि मेल्यान मला काल ठोलन त्यांना काल आणि आलं बांगड्या फोडीतीन तोंड झोडीतीन पदर व फाडीतीन तिथं तीच थोबाड आणतीन येतेच मी आता काल जगून कोणच्या कपावून जगून नवरा टणटणा जोडतो ती आगी कवडी ती येते ग आता येते. दोन तीन बाया तिला माग वडी ते नको जाऊ बाई नको अशी झाडाजवळ न्यायची थोडी दिल्ली करायची ती शिंगाट गरगाठी बाप एखाद्या पठ्ठीची बायको तरुणपणात मारावा मारू नाही त्याला दोन अशी पोर असावं एक पोर गाठ पोरगी म्हणायचं ते अंगणात खेळावं अशी लहान आली पोर आपली माती खेळत बसली त्याची बायको गेली ना पाच सात दिवस झाली आणि मग त्याला भेटायचं असं आपण आपण लय धार्मिक मग ते असं दारात बसलं राहत आपण म्हणायचं जाऊन बसायचं त्या शेज काय चाललं काय चाललं काय चालायचं वाटोळ झालं परपंचाचं पुढे डाव हल्ला मी म्हणलं भजन करते गेलं बा मला कोणावर हल जा खायचं येईल ना लाईट आला येईल तोवर घ्या म्हणून ए खाय चालू खाय चालायचं कसं आठवडं काढलं माझं मला माहिती मग आपण त्याला म्हणतो बायको करता का छे 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 मला काय करायचं बायकोच मला नको बायको पण यांनी कोणा आहे म्हणा म्हणजे मला बायको नको यांना आहे पाहिजे मग यांची आई त्याची मावशी होईन का बामटेची धमाल जनता येईल बाळ आपलं कीर्तन ऐकलं एकटाच हसतो माणूस घरी गेलो चला पुढं भगवान शंकराची मी दी बायको येत होतो आपण तुम्ही काय काळजी करायची मी कुठे जाऊ द्या रातभर तुम्हाला जागे वाढणार ते आली आली शंकराची बायको आली तर ते शंकर काही रडलं बिडलं नाही काय नाही काय नाही टीव्हीला पट्टी नाही कुठं डिजिटल नाही कुठं बोर्ड नाही आता आपल्याकडे इतकी डिजिटल लागायच्या फक्त आपल्या बायकोला कितो माय नाही याचं बोर्ड नाही तर ती सुद्धा लागाय बसलंय 9 महिने 9 दिवस बाकी खाली लगेच 5-50 मुंडकी आपल्या पराक्रमाचा मला सार चालला तुमच्या पुढच्या क्रमाला पराक्रमाला आमच्या लाख लाख शुभेच्छा हलकट क्वालिटीचे शंकरानं काय बायको मिळली ते रेडलं बिडलं नाही काय नाही काय नाही असं दाढी घातल्यावर बसलो पण घोटाळा असा झाला महाराज शंकर ही लय स्थिती आहे म्हणजे संपवणार आहे शंकर भजनात गुंतल्यामुळं शंकरानं भजन सुरू केलं रामाचं शंकर भजन करी माधव शंकर भजनात गुंतल्यामुळं माणसं मारायची बंद झाली सगळे पॉझिटिव्ह नाही निगेटिव्ह नाही सगळे गावात वर माणसंच जाईन मग वरच्यानी मिटिंग घेतली वरले लफडे महाराज वरचे लफडे मी तुम्हाला सांगितले असते पण अजून मी घेऊन नाही तरी 2-3 लपडे सांगतो तुम्हाला इंद्र पडली बघा चंद्र झाला काळा नारद चुकला त्याला भजन मोहिनीच्या संगे भस्मासुर गेला आणि वाली प्राण गेला रामबाणी वरले कुठे हे इंद्र चंद्रांनी मीटिंग घेतली खालून माणसं वर येईन का काय झालं बा एक खटी कोरोना गेला का काय ते म्हणले भो शंकर करतोय भजन आणि शंकर भजन करीत असल्यामुळं तो जिथं भजन आहे तिथं गाथा आहे बरं का नीट आहे का न जावे तयाच्या शिवा जिथं भजन चालतं तिथं यमाला जाता येत त्यामुळं माणसं मरण मग आता वरच्यानी मीटिंग घेतली शंकर बिघडवला पाहिजे ही टोळी पहिले बसून बरं का हे लोक मेले नाही फक्त आडनाव बदलून जन्माला आले नाही तर टोळी तीच दुसऱ्याला बिघडवणारी टोळी हीच यांनी मीटिंग घेतली शंकर नादी लावा
आपल्याकडे सुद्धा एकुलत एक पोरग जर चांगलं शेती करीत असलं ना, एकटं 10-5 लिटर दूध घालतंय, 10-20 गुंठे जमीन त्याची बाग आहे, त्याला शेजारची माणसं म्हणतात खत आणायला 5 वाजता जाऊ आपण, खताची गोण आणायला 5 वाजता जाऊ ना, अंधार आहे पडवतोय, आणि खताची गोण गेली म्हणतो आता मग अंधार पडून जेवायला मग खाऊनच जाऊ, नुसतं खाण्यात काय म्हणजे पिऊन जाऊ, अशी लोक बिघडीत राहतात. कधी बी त्यांना ठेवायचं, ज्याचे मित्र चांगले त्याचा संसार चांगला, ज्याचे मित्र नालायके त्याच्या संसाराचा सुपडा सापच किती नेटानं करता, ज्यांचे मित्र दारुडे निघाला सुधरतील, 5 वाजता त्यांना गुदगुले होते, कुठं रे कुठं रे तुम्हाला पैसे नाही, अरे काल पैसे लागत गला सांग मी तू एकत्र धरू, पप्पा काय धरू म्हणते मुद्दरू काय